फुलंब्री तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथील वीज पुरवठा पूर्व सूचना न देता खंडित करण्यात आल्याने संतप्त ग्रामस्थांनी तहसीलदार व महावितरणच्या उपअभियंत्यांना निवेदन दिला। फुलंब्री तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथील संपूर्ण गावाचा वीज पुरवठा महावितरण कंपनीने बुधवारी कोणतीही पूर्व सूचना न देता खंडित केला। त्यामुळे आडगाव बुद्रुकच्या ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व सूचना न देता महावितरणने वीज पुरवठा खंडित केला याबाबत जाब विचारण्यात यावा असे आशयाचे निवेदन देण्यात आले आहे। त्याचबरोबर महावितरणच्या उपअभियंत्यांना सुद्धा शुक्रवारी निवेदन देण्यात आले। तालुक्यात सर्वत्र महावितरणने थकबाकी वसुली मोहीम सुरू केली आहे। यातच आडगाव बुद्रुक येथील महावितरणने कोणतीही पूर्व सूचना न देता वीज पुरवठा खंडित केला। त्यामुळे उभी पिके जाण्याची भीती व्यक्त होत आहे। गहू, हरभरा, कांदा, बटाटे, बाजरी, मका, जनावरांच्या साऱ्याची पंचायत होण्याची शक्यता असून वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। यावेळी सरपंच धोंडीबा गवारे, उपसरपंच विलास कोतकर, माजी सरपंच साईनाथ भूमे, ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य किशोर धोंडकर, सामाजिक कार्यकर्ते शुभम जगताप, सुनील जगताप आदी उपस्थित होते। वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री।